पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. भारतीय निसर्ग पर्यावरणाचे ज्वलंत प्रश्न राजकीय पटलावर आणण्यासाठी इंडिया ग्रीन्स काम करणार आहे. या पक्षामार्फत अनेक उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यामध्ये निशुल्क कायदा केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच मानव वन्य प्राणी संघर्षात नुकसान भरपाई देण्यास सहाय्य केलं जाणार आहे. कार्यतत्पर पोलीस आणि वन कर्मचारी सन्मान योजना आणण्यात येणार आहे. आणि जैवविविधतेचं संरक्षण आदी काम हा पक्ष करणार आहे. महाराष्ट्र विभाग जेव्हा कार्यरत होतो असं आपण म्हणतो तेव्हा आमच्या मनात त्याचे 8 उपविभाग आहेत. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, नागपूर, गोवा आणि कोकण असे हे उपविभाग असतील. या उपविभागांमध्ये प्रत्येक ठिकाणी आमचे जिल्हा समन्वयक असतील आणि त्यानुसार ते पक्षाचं काम पुढे नेतील. कुठलाही राजकीय पक्ष आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला लोकांपर्यंत पोहोचण्याचा विविध मार्ग हे अनुसरावेच लागतात. आणि आमचा जो आउटरीच प्रोग्राम किंवा लोकांपर्यंत पोहोचण्याचा कार्यक्रम आहे